नमस्कार, माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. मी सध्या आहे लोणारमध्ये, बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर लोणार. या लोणारचा आपण बैल बाजार पाहणार आहोत. इथे भरपूर मोठा असा बैल बाजार भरतो सोमवारी. सोमवार हा आठवडी बाजाराचा दिवस आहे लोणारचा आणि त्याच दिवशी इथे बैल बाजार आणि बकरी बाजारसुद्धा भरतो. तर हा बैल बाजार कसा असतो, केवढा मोठा आहे, काय काय इथे कुठल्या कुठल्या जातीचे बैल इथे इकडे विक्रीसाठी येतात, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. हा संपूर्ण व्हिडिओ पहा, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला. आम्ही जातो आहोत लोणारचा प्राण्यांचा बाजार अर्थात गुरांचा बाजार पाहण्यासाठी. इथे आहे प्रवेशद्वार त्याचं. आणि काका, इकडे कुठनं कुठनं प्राणी येत असणार तालुक्यातून? ये म्हणजे ये बकरी जिसको बोलते ना, हा बकऱ्या, बैल, बैल, म्हैस सगळेच आहेत. सगळे सगळे प्राणी, सगळे प्राणी. हा आता तर हे शेतकरी किंवा व्यापारी तुम्हाला सगळीकडे दिसतील, एकतर विकण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी चालले असतात. हा आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचा गुरांचा बाजार. तर लोणारच्या बैल बाजारामध्ये मी आलो आहे, गुरांच्या बाजारामध्ये. लोणार शहरापासून थोडं बाहेर मेहकर रोडवर हा बाजार भरतो. इथे भरपूर प्राणी तुम्हाला दिसतील बैल विकत घेण्यासाठी इथे, किंवा वेगवेगळे गुरं घेण्यासाठी, जसं बैल, म्हैस झाले, हे सगळे विकत घेण्यासाठी इथे. आणि इकडे बैलांचे वेगवेगळ्या वस्तू मिळतील तुम्हाला, धागे वगैरे किंवा धोऱ्या वगैरे. शृंगार, हा बैलांचा शृंगार, बरोबर. इकडे त्याची दुकानं आहेत आणि मग इथनं बाजार चालू होतो, है ना. आम्ही थोडं तुम्हाला वरून दाखवतो. हा भरपूर मोठा आहे आहे लोणारचा बैल बाजार. आता पण थोडं खाली जाऊया आणि थोडं माहिती घेऊया का बैल. अच्छा, हे बघा, इकडे असे मोठे मोठे बैल लावले आहेत, त्यांची खूपच जास्त हाईट आहे. आपण कोणा व्यापाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया, प्लस ग्राहकांशीही बोलण्याचा प्रयत्न करूया. ते आपल्याला यांबद्दल सांगतील थोडी माहिती. हे बघा, इकडे भरपूर आहेत तसं. यांची तर खूपच जास्त हाईट आहे. तुम्ही घेतला बैल की आम्ही कशासाठी आला होतात? घेतला घेतला. आणि कितीला घेतला? 65,000 म्हणजे. अच्छा, मग इकडे बैल जोडी मिळते ना अशी की एकच घेतला तुम्ही? जोडी घेतली, जोडी. अच्छा, हे तुमचं आहे. इकडे म्हशींचा सुद्धा बाजार आहे का? म्हशी येतात या बाजारात. तुझं काय नाव? अझर. 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 आणि अझर कुठून आला आहे? इथं लोणार. लोणारचाच आहे. तर ह्या तुझ्या म्हशी आहेत सगळ्या? अच्छा, म्हशी आपले या तीन आहेत. लोणार याला रेड कूप नाही ना? काय, कुठल्या जातीच्या आहेत त्या? जाफर. जाफर. जाफर नावाच्या तिन्ही पण. हो. तर माझ्यासोबत एक दादा आहे, त्यांच्याकडून आपण थोडी माहिती घेऊया. दादा, हे जे म्हैस आहे आणि त्याचं रेड कू, है ना, तर यांची काय प्राइस आहे, टोटली कसे हे करतात? यांचे सांगायचे 75 पण दे 70 ला आहे. अच्छा, आणि एक 7 सांगतो पण दे 25 आहे समजा. अच्छा, यांची वेगवेगळी प्राइस असते, है ना. वेगळी. आणि ती कमी जास्त होते? हो ना, हो ना. म्हणजे जे तुम्हाला ज्यात फायदा मिळेल. तिचे एक 60 सांगतो, एक 30 ला देते फायनल. अच्छा, या दोघांचे. अच्छा, आणि ह्या अगदी सुंदर दिसतात खरं तर. आणि जेव्हा म्हशी विकत घेतात लोक, तेव्हा काय पाहतात की ती जास्त दूध देणारी असावी? दूधच पाहतात म्हशी. अच्छा, तुम्ही ग्राहक आहात की व्यापारी आहात? अच्छा, आणि मग कुठल्या जातीच्या जास्त आपल्याकडे घेतल्या जातात? जाफर. जाफर. जाफर आणि मुर्रा जातीच्या घेतल्या. जे आपल्या
शूट होतात ते अगदीच. हा म्हणजे आपल्या इथल्याच आहेत वातावरण शूट होते. वातावरण शूट होतं बरोबर. म्हणजे या इथे आहेत या कुठल्या आहेत या जाफर आहे आपल्याकडच्या लोकल आहे इथल्या मातीत होते तेच. बरं ठिकाणी तुम्हाला बैल दिसणार. आणि आपल्याकडे कोणते बैल जास्त विकत घेतले जातात? हे घेतले आणि हे बैल कुठले आहेत आणि कितीला तुम्ही विकले आहे ना? आम्ही विकले. काय नाव तुमचं? एकत्र राजा जगनागाव. जगनागाव ढाव. तुम्ही इथलेच आहात? सुलतानपूर. आणि हे बैल कुठल्या याचे आहेत? सुलतानपूरचे. खिल्लार. खूपच हाईट आहे यांचे है ना. आपल्याकडे कोणते बैल सगळ्यात जास्त लोक घेतात विकत? गावरान आणि खिल्लार. खिल्लार हे चांगले असतात. म्हणजे एखादा जर विकत घेणारा असेल शेतकरी तर तो काय पाहून घेतो की ते खूप स्ट्रॉंग असायला हवेत किंवा कसं? हात म्हणजे चांगले असायला हवेत. जास्त दिवस ते काम करायला पण आता तर असे पण घेतात ना त्यांचे छोटे छोटे हे पण घेऊन घेतात. गोरे पण विकत घेतले जातात किंवा ते मोठे झाल्यावर ते हे होतात. बट मग तसे पण येतात विक्रीला आणि काय कसे मिळतात मग ते? 70-80 म्हणजे बैलांसोबतच किंवा गायीसोबत मिळतात? स्पेशल घ्यावं लागतं. इकडे पण हे कुठल्या जातीचे असतील? हे यांचा रंग थोडा वेगळा आहे आणि यांचे शिंग पण छोटे छोटे आहे. यांना तर खूपच हे दादा आहेत. दादा काय नाव तुमचं? दत्ता. दादा तुम्ही कितीला घेतले बैल? 71,000. आणि तुम्ही काय पाहिलं होतं म्हणजे बैल घेताना? चांगले असावेत, हाईट असावेत, असं? तुमच्याकडे शेती आहे? किती आहे? 20 एकर. अच्छा वाव. आणि मग तर हेच बैल नसतील ना, दुसरेही असतील तुमच्या? दोनच. दोन आता घेतले? दोनच करतात 20 एकर. खूप अच्छा. आणि हे होऊन जातो याच्यामध्ये की आणखी काही हे पण यूज करतात ट्रॅक्टर वगैरे? आणि हे खिल्लार आहे ना? खिल्लार आणि म्हैसूर. चला ना असं. इथेही काही बैल आहे, इकडेही आहे. आणि इकडे तुम्हाला भरपूरच व्यापारी दिसतील, ग्राहक दिसतील जे हे बैल विकण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी आले आहेत. हे बघा यांची किती मोठी हाईट आहे. आणि हे आहेत अगदी, हे गावरान आहेत. मग गावरान यांचं काही नाव असतं का? खिल्लार वगैरे? खिल्लारच नाव असतो. गावरांना काही नाव नाही आहे. बघा इकडेही आहेत. यांचा रंग खूप सुंदर आहे, गहू वर्णासारखा. लाल कंदार हेही गावरानच आहे. आणि लाल कंदार कुठले आहेत? अच्छा तिकडे कंधार ना. ओके. इथेही काही बैल आहेत आणि एक दादा आहेत जे विक्रीसाठी घेऊन आले आहेत. नमस्कार. नमस्कार सर. सर काय नाव तुमचं? शेख रशीद शेख करीम कुरेशी वाकत. अच्छा हे बैल तुमचे आहे? हे माझे मालकीचे आहे. याबद्दल थोडी माहिती द्या. यांची माहिती अशी आहे का, हे बैल आहेत हरी नायगावचे. हरी नायगाव. हरी नायगाव. हा तिकडे बैलाची खरेदी आहे 1.5 लाखाची. इथं आम्ही 1.60 ला 1.65 ला इकतो, इकत आहे कास्तकाराला. अच्छा हे गावरान आहे आपल्या? गावरान. मग यांचं काही याचं नाव नसतं ना? गावरान. लाल कंदार. लाल कंदार म्हणतात. लाल कंदार म्हणतात यांना. असे 20-22 बैल असतात माझ्याकडे. मग तुम्ही व्यापारी? आम्ही व्यापारी आहोत. आणि हे आपल्याकडचे बैल कुठे कुठे जातात? म्हणजे हे बैल आमच्या गावाला राहतात वाकतला. वाकतमध्ये राहतात. कोणत्याही कास्तकाराला किंवा घ्यायचं तर माझा नंबर आहे 90-11-58-27-84. हा नंबरशी संपर्क साधावे आणि आपल्यापाशी ते बैलासाठी आहे. थँक्यू. त्यांनी तो प्रेमाने दिला. पण खरं तुम्ही इकडे मार्केटमध्ये येऊ शकता लोणारच्या बैल बाजारामध्ये आणि इथे तुम्हाला हवं ते याचे तुम्ही घेऊ शकता. अच्छा यांचं काही हे? यांचे 2,10,000 किंमत आहे. नाही हे कोणत्या याचे आहे? हे याला हळीचेच बैल म्हणतात पण काळे भांडे म्हणतात. काळे भांडे काळे पारे. यांची खूपच जास्त, मोस्ट ऑफ द बैलांची हाईटच खूप आहे ना इकडे. तर हेही अगदी सुंदर असे दिसणारे बैल आहेत. आणि यांची काय प्राइस आहे? यांची प्राइस आहे 1,55,000. हे मग कमी जास्त होत? हो.
म्हणजे येऊन तो ते बोलावं तुमच्याशी, म्हणजे तुम्हाला परवडेल किंवा त्यांना परवडेल तर ते तसं विकत घेऊ शकतात. तर हे अशा प्रकारचे आहेत आणि भरपूर बैल तुम्हाला इकडे दिसणार. सकाळी 7 वाजता या 7 वाजतापासून हा बाजार चालू होतो. लोणार तालुक्यातला सगळ्यात मोठा हा बैलांचा बाजार आहे आणि पंचक्रोशीतले ग्राहक किंवा पंचक्रोशीतले जे व्यापारी आहे तिकडे येतात आणि मग या बाजारामध्ये तुम्ही ते सगळं विकत घेऊ शकता. हे जे बैल आहेत हे लाल कंधार नावाचे आहेत, हे गावरान आहेत आणि मोस्ट ऑफ द हे इकडे जास्त आहेत. हे तुमचे आहेत? मग काका इकडे जे सगळ्यात महाग बैल मिळतात किंवा सगळ्यात वेगळे बैल कोणते येतात, कुठल्या कुठल्या जातीचे बैल इकडे येतात? हे लाल कंधार, हा वेगळ्या असे उजेडात या असे. हा हे गाव तुमचं काय नाव? काशीराम लक्ष्मण पुंड. आणि तुम्ही इथलेच आहात? नाही, वेणी. वेणी वेणी लोणार तालुका. अच्छा, आणि मग काका या बाजारामध्ये कोणकोणत्या जातीचे बैल येतात मोस्टली? गावरान येतात, खिलार येतात, हे आपले लाल कंधार येतात. आणि मग सगळ्यात जास्त कोणते विकत घेतात लोक? सगळे जास्त आपले जास्ती करून गावरान जास्ती जास्त गावरान जास्ती विकत. धन्यवाद. इकडे ते असे सौदा करत आहे की कितीला मिळतील म्हणून. मोस्टली असे नॉर्मल प्राइस काय आहे, कितीपासून मिळतात बैल का? हां, बैल 50 पासून. म्हणजे हे जोडीचं सांगत आहात तुम्ही? जोडी जोडीच 50,000 पासून ते 1 लाखापर्यंत, 1-10 लाखापर्यंत असे मिळत. 20 पर्यंत जोडी, 1-40 पर्यंत या बाजारात. आज 1-40 ला जोडी विकली. अच्छा, आणि 2,10,000 जोडी तिथे उभी आहे. हो, ते तर पाहिलंय. 2,10,000 रुपये किंमत तांबडी बैल. तांबडी बैल. अच्छा, 1,10,000 मागितली. अच्छा, हे 1,10,000 हे तुझे आहेत? काय नाव आहे? दीपक काळे. दीपक कुठला आहेस? कळंबेश्वर. कळंबेश्वर म्हणजे मेहकर तालुका. आणि मग विकले की अजून? नाही, विकले नाही. मग तुला कितीला द्यायचं आहे? 21. ओके. आणि हे कुठल्या याचे आहेत? गावरान. गावरान खूप हायटेड आहे आणि खूप चांगले दिसतात. खरं त्यांना वाढवण्याचीही मेहनत आहे आणि आपले जे कास्तकार आहे ते खूप प्रेमाने त्यांना वाढवतात. अच्छा, बैलांचे ना दात पण पाहतात विकत घेताना, मला पहिल्यांदाच माहिती पडलं. पाहिलं मी खरं तर. हो, खाली दगड आहेत. हो, अच्छा, हे बांधलेलं आहे खाली. इथले डार्क रंगाचे आहेत हे. लहानचे मोठे असे होतात ना, ते पलीकडे नाही तांबडे पाहिले. हा, लाल तसे होतात ते विकून होतात. हे बघा इकडे पण असे छोटे बैल आहे. आता भरपूर असा मोठा आहे. तुम्ही या दिवस तुम्हाला जर आवडतात ते घ्या, किंवा तुम्ही जर विक्रीसाठी येत असणार तर त्या हिशोबाने तुम्ही इकडे येऊ शकता. तुमचं आहे इकडे सगळीकडे तुम्हाला भरपूर असे बैल दिसतील. आणि हा सुद्धा एक आहे, त्यांच्या मालकांशी आपण बोलूया. नमस्कार, काय नाव तुमचं? विजय कावरे. विजय दादा, हा विकलाय की विकणार आहात? विकायचा. आणि कितीला विकणार आहात? 32,000 सांगतो. 32,000 सांगायचं, 30 ला द्यायचं. अच्छा अच्छा. हा, तर ते होतं ना कमी जास्त करतात. हो, कमी. हा बैल गावरान आहे? गावरान. गावरान इकडे आणखी कोणकोणते बैल विक्रीला येतात या बाजारामध्ये? हळीचे येतात, खिलार येतात, गावरान येतात. आणि सगळ्यात महाग बैल कुठला असतो? गावरान. गावरान. गावरानच महाग असतो? गावरान महाग असतो. आणि मग एखाद्याला सपोज घ्यायचं आहे तर काय पाहतो तो? काय काय क्वालिटी पाहतो, म्हणजे काय असायला? दात पाहतो. दात पाहतो, मारकापास या पाय, ह्या सगळ्या गोष्टी पाहायला जातात. बैल विकत घेताना सपोज तुम्ही घेतात तर तुम्ही काय पाहणार की तो कसा असावा म्हणून? दात पाहायचा, त्याचा कलर पाहायचा, सातळ वातळ पाहायचा, भरणार पाहायचा, मारणार पाहायचा. म्हणजे तो मारत नसावा आणि गरीब असावा. गरीब असावा. अच्छा, हा तर गरीबच असतोय मला. हा गरीब आहे. आणि काय दात पण पाहतात? दात बी पाहतात. आणि म्हणजे दात काय फॉल्टी असतं? दातात सातळ वाताळ असतो. दातावर वयाचं समजतं वय? अच्छा, वय समजतं म्हणून पाहिला जातो. वयाचं समजतं दातात. मग असे किती वयाचे बैल घेतात तुम्ही? किती वयाचा असावा तो? दुसऱ्या तिसऱ्या धुराचा. म्हणजे म्हणजे किती वर्षाचा? वर्षाचा. वर्षाचा. 10 किंवा 12? 10-12 वर्षाचा. अच्छा, तसे पाहिलं जातात, है ना. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. धन्यवाद. धन्यवाद.
आणि माझ्यासोबत ना शेख मिकाईल काका सुद्धा आहे, जे खरं तर मी त्यांच्याच ऑटोने आलो आहे. आणि काका कालही मला आम्ही मागेही वेगवेगळ्या ठिकाणी गेलो होतो. तर काका तुम्ही येता इकडे या बाजारामध्ये? हो, या बाजारमध्ये चालतो ना मी सवारी. आणायचे नेहमी येता ना नेहमी हर बाजारला? इथे खूप गर्दी असते आजच्या दिवशी ना. आणि काकाच मला इकडे घेऊन आले, त्यामुळे मी हे सगळं पाहू शकलो. धन्यवाद. आता हा भरपूर असा मोठा बाजार आहे, खूप मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, जी स्पेशली बैलांसाठी किंवा बाजारासाठी या ओळखली जाते. लोणारच्या थोडं बाहेर आहे, पण इकडे तुम्ही सगळे बैल वगैरे पाहू शकता. विकत घेतला तुम्ही की विक्रीला आलात? घेतला विकत. अच्छा, हे बघा इकडेही आहे, ते झाडांना वगैरे बांधलेले आहेत. असं मोठा असा बाजार आहे. झाला तुमचं विकत घेतला की विकला? विक्रीसाठी आणलेली. अच्छा, आणि कितीला विकता तुम्ही? ते सांगायचे 75 येतं. अच्छा, आणि कुठले आपल्या गावरान आहे इथे? हा, गावरान येते. अच्छा, कुठल्या गावचं आहात तुम्ही? रिसोड. रिसोड, हो, जवळच आहे. जवळचा तालुका आहे लोणारचा. धन्यवाद. खूप मोठा बाजार आहे, मला यायचं असेल तर इकडे नक्की. आता कितीला विकणार आहात मग? 60 हो, 55 60 विकायचे. अच्छा, वेगवेगळे प्राइस असते ना? गावरानच आहेत ना? प्युअर गावरान. या भागात सगळे गावरानच हे करतात. इथे आणखी काही बैलजोडी आहे, आणि एक दादा आहेत, त्यांच्याकडून आपण बोलूया आहे. आजोबा आपण आहेत त्यांच्याच सोबत, आणि हे दादा आहेत. आजोबा आहेत. हा, इकडे इकडे थांबा ना थोडं, म्हणजे ढेल चेहऱ्यावर. आणि तुम्ही काय नाव तुमचं? भानुदास. सर, अच्छा, कुठल्या गाव? मोठे गाव. मोठे गाव म्हणजे वाशिम मध्ये येतो. आणि हे विकले का हे बाई? विकायचे आहे. किती आहे प्राइस, कितीला विकणार आहात? 65 किंमत सांगतो आम्ही. हा, ते घेतील त्याच्यानुसार आहे. इकडे म्हणजे तुमचे हे बैल गावरान आहेत की कुठल्या? आणखी गावरान आहेत ना. आपल्याकडे कोणकोणते आणखी जातीचे बैल असतात ते विक्रीला येतात? गावरान आणि खिल्लार. गावरान, खिल्लार येत, गावरान येत, हेडे येत, माळवे. माळवे आणि हेडे हे नाव आहेत. धन्यवाद या माहितीसाठी. थँक्यू. आता मी आणखी एका व्यापारी दादांकडे आलो आहे, त्यांच्याकडे सुद्धा काही म्हशी आहेत. आपण त्यांच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. आणि ह्या कुठल्या जातीच्या आहेत काय सांगाल? ही पंढरपूर जातीची आहे, ती माळवा आहे, ही गावरान आहे, ती एक मुराव आहे ओरिजिनल. ही गावरान आहे? ही गावरान आहे. आणि ती? ती माळवा आहे. माळवा. ह्या? ही जाफर जातीची. जाफर. आणि कुठल्या चांगल्या असतात? जाफर जातीच्या चांगल्या असतात, मुरा जातीच्या चांगल्या असतात, माळवा जातीच्या चांगल्या असतात. एका म्हशीचे काय प्राइस असते? आता ती जर माळवा घेतली ती पहिल्या क्रमांकाची, कमीत कमी 90,000. 90,000. 90, 91, 95. अच्छा, आणि कारण की जशी तेजी असली तिकडं तशी इकडं आणून आम्हाला 1,000-2,000 विकावं लागतं. बरोबर. आणि हे कसं घेतात, म्हणजे काय काय क्वालिटी असावी म्हशी विकत घेताना? काय आड्यान पायतात, शिंगशिंगुटी पायतात, थानं पायतात. किती दूध देत हे चेक? या म्हशी जर समजा याला खाद्य दिलं चांगलं तर या 10-10 12-12 दूध देणार आहेत. आणि एखाद म्हणजे आता मोस्टली म्हशी दुधासाठी अनेक लोक घेतात, तर मग त्या कुठल्या जातीच्या घेतात? जाफर जात चांगली. जाफर जात. मग आपल्याकडची कुठली? गावरानच आपल्याकडचे? आपल्याकडे गावरानच चालते, पण हे जे दुधावाले डेअरीवाले हे जाफर, माळवा, मुरा ह्या जाती मागतात, पण त्याच्यामुळं तसे आणून इकडे द्यावं लागतं. अच्छा, आणि आपल्याकडच्या लोकल तर मग ह्या कुठनं येतात सगळ्या तुम्ही ज्या सांगतायत नाव? असे छत्तीसगड, राजस्थान, MP तिकडून माल आणतो आम्ही तिकडून. अच्छा अच्छा, ह्या सगळ्या आहेत. आणि हा असा भरपूर असा मोठा बाजार आहे, जो सोमवारी मोस्टली तुम्ही आलात तर तुम्ही पाहू शकता. या सगळ्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर हा असा काहीसा मोठा असा लोणारचा बैल बाजार भरतो. इथे काही हॉटेल्स वगैरे आहेत आलत के खाण्यासाठी. बकऱ्या पण येतात खूप. चला आता निघूया आपण.
तर हा जो एरिया आहे ना हा इकडेच भरतो लोणारचा बकरी बाजार आणि तो सोमवारीच भरतो फक्त तो 12 वाजता संपून जातो 12-1 वाजता संपून जातो हा आणि मी खरं 12 वाजता नंतर आलो आहे त्यामुळे तो आता संपला आहे तर हा याच बाजारामध्ये बकरी बाजार सुद्धा भरतो लोणारचा जर तुम्हाला घ्यायचं असणार तर 12 वाजेच्या आत या म्हणजे तुम्हाला ते सगळे पाहायला मिळेल इकडे हॉटेल्स वगैरे आहे जिकडे तुम्ही आलात तर खाऊ शकता या बाजारात तर आपण लोणारचा हा बैल बाजार पाहिला थोडी माहितीसुद्धा जाणून घेतली आणि मला खात्री आहे की तुम्ही जेव्हा केव्हा लोणारमध्ये येणार तेव्हा हा बैल बाजार पाहण्यासाठी नक्की या किंवा तुम्हाला बैल विक्री किंवा खरेदी करायची असणार तरी तुम्ही इकडे येऊ शकता आणि हा बाजार पाहू शकता लोणार तालुक्यातील हा सगळ्यात मोठा बैल बाजार तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच तोपर्यंत बाय टेक केअर हा खरं हायवे आहे त्यामुळे इथनं सतत वाहनं जातात आणि आता मीसुद्धा निघालो आहे चला काका सगळं इकडे आहे बाजार आणि समोर आहे या भागामध्ये लोणार आणि इकडे मग मेहकर चला